नमस्कार, मी किसन सदाशिव माने, राहणार बोशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी महाराष्ट्र शासन आणि RCF यांच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये ऑनलाईन भाग घेतलेला होता. त्याच्या अनुषंगाने मी सोयाबीन या पिकाला बीज प्रक्रिया करणार आहे. त्यांचंही बायोला प्रोडक्ट जे आहे ते वापरायचं आहे. त्याला त्याचं प्रमाण आहे 1 किलोला 25 मिली, याप्रमाणे वापरायचं आहे. तुम्हाला मी आता करून दाखवत आहे. व्हरायटी जी आहे सोयाबीनची ती महाबीजची आहे आणि बीज प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनी बियाण्याला हात नाही लावायचा. हात न लावता त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. या बीज प्रक्रियेमुळे उत्पन्नात पण वाढ होणार आहे आणि उगवण क्षमता पण त्याची वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे आणि उगवण क्षमता वाढणार आहे त्याची. आणि सर्व शेतकऱ्यांनी या बायोलाची बीज प्रक्रिया करूनच मगच पेरणी करायची, जेणेकरून आपलं उत्पादन वाढणार आहे. आणि कृपया शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा ही विनंती.